नमस्कार. कथासागरच्या 190व्या भागात सगळ्यांचं स्वागत. गेल्या वेळेला आपण बाप्पा रावळ बघितले, चितोडचा किल्ला बघितला, आणि असंही बघितलं की चितोडच्या संबंधात कितीतरी नावं गुंतलेली आहेत. त्याच्यापैकी सध्या महिला दिन 8 मार्चला होऊन गेला, पण अख्खा महिनाभर मार्चच्या महिलाच महिला, असंख्य त्यांच्या गोष्टी, कहाण्या. आजकाल जे म्हणतात ना की त्यांना एम्पॉवर करा, तर माझं तर म्हणणं आहे की एम्पॉवर करायची गरजच नाही आहे. अशा एका स्वतःच एम्पॉवर असलेल्या, आजकालच्या जमान्यामध्ये ज्याला बंडखोर म्हणतात तशी थोडी असलेल्या, पण एकदम वेगळ्या स्त्रीची ओळख, जिचं नाव चितोडशी जोडलं गेलेलं आहे, अशा एका स्त्रीची कथा आपण बघणार आहोत. कथेचं नाव मी दिलेलं आहे मरुस्थळची मंदाकिनी. मरुस्थळची मंदाकिनी म्हणाल कोण बाई, आम्ही नाही हिला ओळखत. पण मी जरा खालच्या गाण्याच्या ओळी म्हटल्या ना, राम रतन धन पाओ, किंवा दुसरा न कोई, किंवा मेरो ही तो गिरधर, तुम्ही आपोआप ओळखाल की ही मरुस्थळची मंदाकिनी, दुसरं तिसरी कोणी नाही आहे तर मीराबाई आहे. तर मीराबाईची गोष्ट, तिला विष दिलं, मारायचा प्रयत्न केला, तिला फुलाचा हार म्हणून साप पाठवला आणि तिने हातात घेतल्याबरोबर तो सापाचा फुलाचा हार झाला, ह्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. पण मीराबाईबद्दल मला असं वाटतं की फक्त ती संत होती, कवयित्री होती असं नाही, तिच्या काव्यरचनेमध्ये सगळे रस आलेले आहेत. शूरता वीरता पण आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये ज्याला शृंगार रस म्हणतात तो आहे, भक्तिरस आहे, शांत रस आहे. अशी ही काव्यरचना करणारी मीराबाई ही मुळात कोण होती, तिच्याबद्दल आपण जाणून घेऊया, आणि तिचा आणि चितोडचा संबंध काय तेही जाणून घेऊया. खरं तर ही डूडा, म्हणजे आत्ता तुम्हाला याच्याबद्दल खूप सांगता येणार नाही, पण यांचाही एक किल्ला आहे, त्याच्यावर त्यांनी राज्य केलेलं होतं. मात्र हिचे वडील जेव्हा होते तेव्हा राज्य त्यांचं नव्हतं, पण सरदार म्हणून हे सिसोदिया घराण्यामध्ये काम करत होते. त्यांचं नाव रतन सिंग, आणखीन मीरा कुमारी यांची ही मुलगी, एकुलती एक मुलगी. हे सगळं जे घराणं होतं हे विष्णूची भक्ती करणारं वैष्णवपंथीय होतं. मात्र हिला आईवडिलांचं सुख फारसं मिळालं नाही. अप्रतिम दिसायला असणारी जात्याच, म्हणजे असं म्हणतात की जसं आपण म्हणतो की सतीचा पुनर्जन्म म्हणजे पार्वती, तसं गोपी पुन्हा हिच्या रूपाने जन्म आलेली होती. आणि गोपी आणि कृष्णाचं जे अतूट नातं होतं, ते नातं गेल्या जन्मात जे अर्धवट राहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा हिने जन्म घेतला होता. अशी मीराबाई स्वरूपसुंदर, जात्याच हिला गाणं वा नाचणं ह्या सगळ्याची प्रचंड आवड असलेली. तिसऱ्या वर्षी आई भारली, 10व्या वर्षी वडील भारले, आणि मग ही अनाथ मुलगी आपल्या आजी आजोबांकडे आली. आजी आजोबा पण त्याच वैष्णवपंथाचे, कृष्णाची भक्ती करणारी, त्या कृष्णेच्या भक्तीमध्ये रममाण होणारी. एक दिवस त्यांच्याकडे एक साधू महाराज आले, त्यांच्या सेवेला मीराबाईला लावलं गेलं, आणि मीराबाईची भक्ती बघून ते इतके खुश झाले की तिला म्हणाले की तुला काय हवं ते तू मग, तुला काय हवं ते मग. ती म्हणाली मला दुसरं तिसरं काही नको, तुमच्याजवळची ती मूर्ती आहे ना कृष्णाची ती द्या. बालकृष्णाची अतिशय सुरेख मूर्ती होती. ते म्हणाले नाही नाही, ही तर माझ्या गुरुजींनी दिलेली आहे, ही तुला मी कशी देऊ. ते आपल्या पोतळीत टाकलं, लहान मुलीचा हट्ट तर मोडायचा नाही आहे, द्यायची पण नाही आहे, निघालेलं बरं म्हणून निघतायत. तोवर दारात यांचे पाय अडखळले, कारण प्रत्यक्ष कृष्ण भगवान यांच्या कानामध्ये येऊन बोलले की नाही नाही, माझी जागा तुझ्या पोतळीत नाही आहे, तर याच घरामध्ये आहे. मीरेला त्यांनी मूर्ती दिली, निघून गेले. त्यापासून मीरा त्या मूर्तीमध्ये ती अखंड शेवटपर्यंत त्या मूर्तीबरोबर राहिली. पुढे असं म्हणतात की राणा सांगाच्या कानावर हिची एकूण रूप, हिचं गुण हे सगळे गेले, आणि मग राणा सांगाने आपला थोरला मुलगा भोज राजपुत्र याच्याशी हिला हात मागितला. सगळे खुश झाले, हिची आणखीन महती वाढणार होती, आणि चितोडवर ही सून म्हणून, राणा सांगाची सून म्हणून ही चितोडवर आली. भोज अतिशय समजदार होता, तिला त्याला हे माहिती होतं की मीराबाई द्वारकाधीशावर प्यार करते. कारण त्याच्या अगोदर आणखीन एक किस्सा जो सांगायचा राहिला पटकन, तो म्हणजे एकदा असंच त्यांच्या दारावरून एक वरात चालली होती, आणि ती वरात बघून मीराबाईंनी विचारलं की अगं, आजीला विचारलं गं माझा दुल्हा कोण, तर आजी पटकन म्हणाली द्वारकाधीशच तुझा दुल्हा आहे, सगळ्यात सर्वश्रेष्ठ द्वारकाधीश तो तुझा दुल्हा. आणि ही इतकं धरून चालली होती की हाच आपला पती आहे, आणि म्हणूनच त्या पतीला ती कशी सोडणार ना. आणि भोजराजाबरोबर पहिल्यांदा ती खूप नाखुश होती लग्न करायला, पण त्यावेळेचा जमाना वेगळा होता, आत्तासारखं चालत नव्हतं की स्वतंत्र राहीन वगैरे वगैरे. आणि एक तर तेव्हा मुघल अंमल सगळीकडे होता, चितोडचा काही भाग, विंध्यमचा काही भाग, आणि दक्षिणेमध्ये आपण ज्याला आपण म्हणतो विजयनगर साम्राज्य वगैरे, नायक यांची सत्ता सोडली, तर खूप कठीण काळ होता.
स्त्रियांच्यासाठी तर खूप बंधनाची अशा प्रकारची गोष्ट होती. याच्यातूनच जोहारची कल्पना निघाली आणि मग ही चित्तोडची सून म्हणून इथे आली. चित्तोडची सून म्हणून आली, भोजराजा तिला समजून घेणारा होता. मात्र ही तासन तास कृष्णाच्या भक्तीत रममाण होऊन जाईल, त्याची गाणं गाई, त्याच्याबरोबर नाचे. आणि जर तुम्ही नीट बघितलं तर मीराबाईंचे फोटो हे तीन प्रकारचे मिळतात. एक तर ही साजशृंगार पूर्णपणे केलेली राजघराण्यातली स्त्री, आणि हातात एका हातात चिपळ्या वाजवते, एका हातात वीणा घेते आणि तल्लीन होऊन गाते नाचते. दुसऱ्या काही फोटोमध्ये तिचे फोटो, केशरी रंगाची साडी तिने नेसलेली आहे, रुद्राक्षांच्या माळा गळ्यातही आहेत, डोक्यातही माळलेले आहेत, हातातही रुद्राक्ष बांधलेले आहेत. आणि तिसऱ्या प्रकारचे जे फोटो आहेत ते पूर्ण सफेद साडी आणि गंधाचा टिळा लावलेला, आणि अर्थातच त्या पांढऱ्या कपड्यांवर मॅचिंग अशा तिच्या गळ्यात फुलांच्या माळा, हातात फुलांच्या माळा, डोक्यात फुलांच्या माळा, आणि ह्या सगळ्या तिन्ही प्रकारच्या फोटोमध्ये एक साम्य. आणि ते साम्य म्हणजे हिच्या पुढे कृष्णाची मूर्ती आहे, याची ती पूजा करते, आणि हिच्या मागे प्रत्यक्ष भगवान उभे आहेत, अशा प्रकारचे हे फोटो आपल्याला मिळतात. तर ही सासरी आली. सासरी आल्यानंतर अर्थातच भोजराजा जो होता तो असेपर्यंत त्याला काही वेळा नाही पटलं तरी पण ठीक आहे ना, की ती सुनेचं कर्तव्य सगळं करत होती, तो याचं काही म्हणणं नव्हतं. पण राजघराण्यातल्या स्त्रिया ज्या होत्या त्या काही सणवार आल्यानंतर तिला म्हणाल्या की आपण हे राजपूत आहोत आणि दुर्गादेवी हे आपलं कुलदैवत आहे, दुर्गादेवीची तुला पूजा केली पाहिजे. तर हिने त्यांना नकार दिला आणि म्हणाली, नाही मी दुर्गादेवीची पूजा मी नाही करणार, कारण मी फक्त एकमेव भगवान जाणते आणि तो म्हणजे श्रीकृष्ण. त्या थोड्या नाराज झाल्या. काही जणी तिची नणंद जी होती तिला थोडा तो खूपच राग आला. आणि मग काही दिवसांनी असं झालं की हिची जी कीर्ती आहे ना, हिची कीर्ती दूरवर पसरलेली होती, लोकांना उत्सुकता वाढत होती. एवढ्यात राजपूत आणि मुघल यांचं तर वैर तुम्हाला माहिती आहे, 1000 साल वैर चाललेलं. एक युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये भोजराजा हा अर्थातच मारला गेला. मारला गेल्यानंतर सगळ्या लोकांनी हिला राजघराण्यातल्या असंच हिची जेव्हा प्रथा होती सती जाणं, तसं हिला सांगितलं गेलं की तुला आता सती जायला पाहिजे. मात्र मीराबाईने सांगितलं, नाही माझं सौभाग्य तर अजून अबाधित आहे, मी साजशृंगार पण उतरवणार नाही, कारण माझा पहिलं प्रेम, पहिला पती हा द्वारकाधीश आहे आणि तो तर अविनाशी आहे, तो तर अविनाशी आहे, आणि म्हणून मी साजशृंगारही उतरवणार नाही आणि बिलकुल अग्नीवर सती जाणार नाही. अर्थातच त्यावेळेला तिच्या सासऱ्याने तिला पाठीशी घातलं. सती तर काही ती गेली नाही, पण तिचा संसारातला आता पूर्णपणे, हिचं वय बघा हा जेव्हा किती असेल हे सगळं जेव्हा होत होतं ना, जेमतेम 18-19 वर्षाचंच तिचं वय होतं. त्या वयात तिला वैधव्य आलं. मात्र हिचा संसारातली आसक्ती ती पूर्णपणे विसरली आणि कृष्णाला तल्लीन होऊन राहायला लागली. त्यांच्या चितोडमध्ये एक मोठंच्या मोठं मंदिर आहे आणि ते जे कृष्णाचं मंदिर आहे त्या मंदिरात ही रात्री जायची आणि सकाळी पहाड वाहिजात परत यायची. आता चितोडला हिचं मीरेचंसुद्धा मंदिर बांधलेलं आहे आणि असा समज आहे लोकांचा की ती दर जन्माष्टमीला मीरा चितोडवर येते आणि लोकांना पांढऱ्या साडीतली मीराबाई अजूनही दर जन्माष्टमीच्या दिवशी तिथे आलेली दिसते, असं लोक अजूनही श्रद्धेने मानतात नाही, बघतात, तिला बघतात. मात्र ती अंतर्धान पावतेच्याजवळ गेलं की तशी मीराबाई त्या कृष्णाच्या देवळात जायची. तर हिची जी नणंद होती उडा देवी, तिने तिच्या सासऱ्यांना सांगितलं इतर दीर, तेव्हा आता तिचा सासरे गेले आणि विक्रमसिंह गादीवर आला होता, दीर गादीवर आला, त्यालाही सांगितलं की अरे ही रात्री अपरात्री जाते आणि परपुरुषाशी गप्पा मारते आणि सकाळी परत येते आपण सगळी उठायच्या आत. तर तिच्या मागावर जेव्हा स्वतः राजे राजवाड्यातले कोणी पुरुष करते पुरुष जेव्हा गेले तेव्हा त्यांनी खरंच बघितलं की अरे ही रात्रीची बाहेर पडली महिलाबाहेर, त्या महालाबाहेर पडून ती त्या मंदिराकडे गेली. मंदिरात ती गेल्याबरोबर आपोआप मंदिराचे दरवाजे उघडले गेले, ती आत गेल्याबरोबर आपोआप दरवाजे बंद झाले. त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी मंदिरात जेव्हा डोकावून बघितलं तेव्हा त्यांना असं जाणवलं की भगवान श्रीकृष्ण मूर्तीतून खरंच खालती आलेले आहेत. त्यांच्याशी भुजगोष्टी करते मीराबाई, त्यांच्याबरोबर गाणं गाते, नाचते, भजन म्हणते आणि मग थक थक थकल्यावर एवढं सगळं करून पुन्हा ती पहाटे आपल्या महालात परत येते. सगळ्यांनी तिच्यावर टीका करणं कमी केलं, कारण त्यांना आता कळून चुकलं की हिची जी भक्ती आहे ती खूप वेगळी आहे आणि हिला जास्ती टोकण्यात किंवा थांबवण्यात अर्थ नाही. मात्र असं झालं की ही कीर्ती तिची अकबराच्या कानापर्यंत गेली. तेव्हा बिरबल सत्तेवर अकबर वयाने लहान होता, पण हा जो अकबर आहे हा चोरवेषाने म्हणजे आपलं वेष पालटून चितोडमध्ये घुसला, हिच्या चितोडच्या किल्ल्यामध्ये आला,
असं म्हणतात की तो बेघर आता बेघर असेल की आणखीन कोणी असेल माहिती नाही, पण तो वेश पालटून या हिच्या महालात चिरला, चक्क महालात चिरला आणि तिचं भजन ऐकल्या मंदिरात चिरला असेल, कारण पूर्वीचा इतिहास आपल्याला डिटेल नक्की सांगता येत नाही. तर तिथे शिरल्यानंतर तिचं भजन ऐकता ऐकता मात्र त्याचं मन एकदम पालटलं आणि तो खूप असं त्याला भरून आलं तिचं सगळं भजन ऐकता 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 ऐकता. आणि मग शेवटी जाताना त्यांनी आपल्या गळ्यातला जो हार होता तो गळ्यातला मोत्यांचा हार मीराबाईच्या चरणावर ठेवला आणि तो निघून गेला. अर्थात अकबर तिथे येऊन गेला, त्यांनी मोत्याची माळ दिली, ही गोष्ट छिपून राहिली नाही, लपून राहिली नाही, ती सर्वतोपरी सर्वांच्या कानी गेली. आणि मग मात्र चित्तोडच्या राजगद्दीने ठरवलं की आता हिला म्हणजे नॉट चित्तोड आणि मुघल यांचं जे वैर होतं तो असा शत्रू आपल्या गोटामध्ये येतो. मीराबाईचं तर सोडूनच द्या, आपण चित्तोडला केवढा मोठा धोका आहे, हा केवढा मोठा धोका आहे, काय काय होऊ शकतं, ते राजघराणं आहे, शेवटी सगळ्या प्रजेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आता मात्र ते म्हणाले की आता काही खरं नव्हे, आता काय करायचं हिचं. तर हिला पाण्यात डुबकी मारायला त्यांनी सांगितली की तू पाण्यात डुबकी मार. 94 जवळजवळ तिथे वॉटर बॉडीज आहे तिथे सांगितली, जवळून दोन नद्या वाहतात तिथे सांगितली, ते माहिती नाही, पण हिने बुटकी मारावी आणि मारावी आणि कृष्ण भगवान येऊन त्यांनी वाचवावं, हिने परत उडी मारावी परत कृष्ण भगवान, जसं तुकारामांच्या गाथा तरल्या तसं हिला कृष्णदेवानी तारलं. आणि ते म्हणाले आता तुझी इथली जागा संपली, आता तू माझ्याबरोबर चल. आणि मग सगळा त्याग करून म्हणजे तिने शेवटपर्यंत टिळा लावलेला आहे. बघा मी तुम्हाला म्हटलं की पांढऱ्या साडीमध्ये पण तिने पांढरा शृंगार केलेला आहे, ती नुसती दळबदरी नाही आहे झालेली. तर आता मात्र राजाचा सगळा त्याग करून, राजवाड्याचा पकवान भरी जारी साडी दागदागिने या सगळ्यांचा त्याग करून ती बाहेर पडली. गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश जिकडे तिकडे भक्तिरस भक्ती मार्गाचा प्रसार करत ती हिंडली. कारण ज्या वेळेला जेव्हा राजेसुद्धा आपल्या प्रजेचं रक्षण करण्यास आणि राजे आपल्या स्वतःच्या बायकांचं रक्षण करण्यास असमर्थ होते तेव्हाचा हा काळ आहे, तेव्हा सगळ्यांना अर्थातच कशाची कशावर भिस्त होती, परमेश्वरावर भिस्त होती. आणि म्हणून हा भक्तिमार्ग हा खूप फोफावला होता. लोक आपल्याकडे जसं संत तुकाराम, एकनाथ किंवा ज्ञानदेव यांच्या आपण कथा ऐकतो तसाच हा ज्ञानदेव तर आपले मला वाटते तुम्हाला माहिती आहे याच मार्गाचे, ते हिंदीमध्ये पण त्यांच्या रचना उपलब्ध आहेत. या भक्तिमार्गामध्ये ती रमली 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 आणि शेवटी एकदा असं झालं की ती नुसती रमली असं नव्हे तर ती निनराळ्या देवळात जायची, तिथे गाणं गायची, नाचायची, तल्लीन व्हायची. तिला काही वेळेला स्वतःचं भान उरायचं नाही इतकी तल्लीन झालेली मीरा. हे जेव्हा राजघराण्याच्या सगळं कानावर आलं तेव्हा त्यांना म्हटलं बाकी भक्ती ठीक आहे पण नाचणं असं राजघराण्यातली बाई घरात नाही ती सुद्धा लोकांच्या समोर नाचणं हे तर खूपच काहीतरी कमीपणा आणणारं आहे. तर त्याच्यापेक्षा राहून दे, आपल्याही इथेच राहून दे राजवाड्यात आणि तिला काही कृष्ण प्रेम करायचं आहे ते करू दे. त्यांनी राजानी तिला परत आणण्यासाठी जेव्हा सैनिक पाठवले तेव्हा ती वृंदावनला होती, राजाचे सैनिक डेरा धरून बसले, तिच्यापर्यंत ही गोष्ट गेली. तिला कशाची दात फिर्यात नव्हती, नाचतीये गातीये नाचतीये गातीये नाचतीये गातीये, लोक तिच्याबरोबर सुरात सूर मिसळत आहेत, अगदी भजन रंगात आलेलं आहे. आणि अशा वेळेला तिने जेव्हा राजाचे सैनिक बघितले तिने ताबडतोब ओळखलं की आणि मग ती इतकी घाबरली की नाही कृष्णाचा वियोग मला सहन होणार नाही, धावत 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 कृष्णमूर्तीकडे गेली. कृष्णाची जी मूर्ती होती त्या मूर्तीने जसं आपण म्हणतो की जानकीला जसं पोटात घेतलं धरणी मातेने पोटात घेतलं तसं हिने धावा केला, भजन रचलं आणि म्हटलं की आता तू तुझ्याशिवाय मला कोणी दुसरा तारणार नाही. द्रौपदीचं जसं तू वस्त्र हरण करत असताना रक्षण केलंस, सीतेचं केलंस, तसं आता मी तुझ्या चरणापाशी आलेली आहे. ती कृष्णानी आपलं हृदय उलगडलं, तिला अंतर्धान पावली मीरा आणि तिची साडी ही जी होती ती साडी ह्या कृष्णमूर्तीच्या भोवती लपेटलेली होती. लोक शोधतायत 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 मीराबाई, मीराबाई तर कृष्णरूपात तल्लीन एकरूप होऊन गेलेली होती आणि व्हॅनिश झालेली होती, व्हॅनिश झालेली होती. तेव्हा अशी ही संत मीराबाई, संत आहे, कवी आहे, उत्तम नृत्य करणारी आहे, राजकुमारी आहे, राजाची सून आहे, आपल्या पतिव्रता आहे. एकदा ज्याला जगन्नाथाला प्रेम प्रति मानलं त्यासाठी विष प्रसन्न करायला तयार आहे, कसल्या टाचणी असलेल्या खिळ्यांच्या पलंगावर झोपायला लागलं ते तयार आहे, नदीत उडी मारायला तयार आहे आणि तरीही त्याच्यापासून दूर व्हायला तयार नाही, राजघराण्याचा जो आब आहे तोही सोडायला तयार नाही. आणि अतिशय सात्विक अशा प्रकारचं हिचं हे व्यक्तिमत्व, बंडखोर आहे ती, बंडखोर आहे. आज ज्याला आपण बंडखान म्हणतो तशी बंडखोर आहे ही एक प्रकारची, नाही मी सती जाणार म्हणणारी, हा सगळा जो तिचा स्वभाव आहे तो आपल्यातही यावा. आजकाल स्त्रियांच्यावर बरंच अन्याय होतो असं वाटतो पण अन्याय करून घेणारे आपण असतो,
पुढच्या वेळा तुम्हाला अतिशय सुरेख कहाणी मी सांगणार आहे की अशी एक किरणासारखी तेजस्वी महिला की जिने ह्याला अकबरालासुद्धा माफी मागायला लावली तिची गोष्ट, पण पुढच्या वेळेला तोपर्यंत नमस्कार. आणि मला वाटते खरं तर मी सगळ्यात पहिल्यांदा हे सांगायला हवं होतं, पण यशोदाबेनचा जो काही मी व्हिडिओ बनवला होता तो खूप म्हणजे खूपच लोकांना आवडला आणि खूप लोकांनी पाहिला. मला वाटते माझ्या इतक्या व्हिडिओमध्ये एवढा असा एकमेव व्हिडिओ असेल की त्याला अक्षरशः पहिल्या दिवसात शेकडो लोकांनी बघितला. तर कारण हे व्यक्तिमत्वच असं होतं, ते माझं याच्यामध्ये काही श्रेय नाही आहे. तर हे जे सगळं काही आहे ते स्त्रीची जी पायातला दगड होऊनसुद्धा जी एक वेगळी ताकद आहे ना, वीर नारी वीरशक्ती, तशी वीरशक्ती जी होती, स्त्रीशक्ती जी होती, तिचं दर्शन मी तुम्हाला घडवलं. स्त्रीशक्तीची वेगळी रूपं आपण बघितली. पहिलं आपण बघितलं ती शानबाग बघितली, त्याच्यानंतर वेगळं उत्पादन करून स्त्रियांच्या रक्षणाची काळजी घेणारी यशोदाबेन बघितल्या, मोदींच्या पाठीशी जी धार्मिक आणि आध्यात्मिक ताकद उभी आहे. आज आपण बंडखोर मीराबाई बघितली, आणि पुढच्या वेळेला चक्क अकबराला गुडघे टेकायला लावणारी स्त्री तिच्याबद्दल आपण माहिती मिळवणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, सगळ्यांचे धन्यवाद. असाच तुम्ही प्रतिसाद द्या आणि असंच मला प्रोत्साहन द्या, कारण आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मी नेहमी म्हणते तसं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, आपला स्वाभिमान आपल्याला जागा करायचा आहे. नमस्कार आणि धन्यवाद.